3 वेळा झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभव पचवून आणि 30,000 गृहप्रकल्पांचं अशक्यप्राय स्वप्न प्रत्यक्षात आणून कामगार नेते आडम मास्तर हे खरोखरच कामगारांसाठी मसीहा ठरले आहेत। तीन वेळा आमदार राहिलेले कामगार नेते नरसय्या आडम मास्तर यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळख आहे। असंघटित कामगारांचे कोणतेही प्रश्न असो प्रत्येक आंदोलनात आडम मास्तर नेहमीच पुढे। आशिया खंडातील सर्वात मोठ्या 10,000 घरांचा गोदूताई विडी घरकुल प्रकल्प त्यांनी यशस्वी करून दाखवला। तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते गोदूताई विडी घरकुलच्या घरांचं वाटप झालं। त्यानंतर सन 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आडम मास्तर यांचा प्रणिती शिंदे यांनी पराभव केला। पराभव झाल्यानंतर देखील त्यांनी कामगार चळवळीत आपलं योगदान सुरूच ठेवलं। त्यानंतर त्यांनी मीनाक्षीताई साने विडी घरकुलच्या माध्यमातून 1600 घरकुलं कामगारांना दिली। 2009 साली झालेल्या पराभवानंतरच मास्तरांनी रेनगर उभारणी करण्याचा संकल्प केला। प्रत्यक्षात सन 2012 पासून रेनगरसाठी प्रयत्न सुरू झाले। अनेक अडथळे पार करत सन 2019 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेनगरचं भूमिपूजन पार पडलं। 5 वर्षात 15,000 घरांचं बांधकाम पूर्ण झालं। रेनगरसाठी मास्तरांनी 100 अधिक वेळा दिल्ली दौरा केला तर 1,000 अधिक वेळा मुंबई दौरा केला। पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय गृहनिर्माण मंत्री, संबंधित विभागाचे सचिव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, गृहनिर्माण मंत्री, म्हाडाचे उपाध्यक्ष, सचिव अशा असंख्य गाठीभेटी घेत आडम मास्तर यांनी या संदर्भात पत्रव्यवहार करत सातत्यानं पाठपुरावा केला। वेळप्रसंगी संघर्षाची भूमिकासुद्धा घेतली। त्यांच्या अथक प्रयत्नांमुळं आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळं रेनगरला निधी वेळेत मिळत गेला आणि प्रकल्प पूर्णत्वास आला। सलग 3 वेळा पराभव होऊनही आडम मास्तर खचले नाहीत। त्यांनी गोरगरीब कष्टकरी कामगारांना स्वप्नातील घर मिळावं यासाठी संघर्ष सुरूच ठेवला। 3 वेळा पराभव पचवून 30,000 घरकुलांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या मास्तरांचं काम इतर लोकप्रतिनिधींसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे। मास्तरांनी केलेल्या या ऐतिहासिक कामाची नोंद सर्वत्र नेहमीच घेतली जाईल यात शंका नाही। साधी राहणी आणि आसमानालाही स्पर्श करेल अशी उच्च विचारसरणी, यामुळं आडम मास्तर हे खरोखरच कामगारांसाठी मसीहा ठरले आहेत।